बोंबलाची जर चटणी बनवायची असेल ना, तर ही बघा, ही अशा पद्धतीने तयार करा. मस्त आहे की आपण बोंबिले ना भाजून सुद्धा घेतलेले आहेत, आणि विशेष म्हणजे ही चटणी आहे ना आपण पाट्यावरती तयार केलेली आहे, त्याच्यामुळे या चटणीला जी टेस्ट आलेली आहे ना, एक नंबर मित्रांनो. अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि घरच्या मोजक्या साहित्यामध्ये तयार होणारी आहे. नमस्कार मित्रांनो, मी आणि माझी आई तुम्हा सर्वांचं आजच्या रेसिपीमध्ये खूप मनापासून स्वागत करीत आहोत. आजची रेसिपी आहे सुक्या बोंबलाची चटणी, आणि तुम्ही पाहतात आपला घरचा स्वाद. तर पाहूयात आजच्या रेसिपीसाठी आपल्याजवळ नेमकं काय काय साहित्य येते. इथे मी सुके बोंबील घेतलेले आहेत मध्यम आकाराचे, त्यानंतर कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण, आलं, काळं मिरी, त्यानंतर मी टाटा संपन्नची मिरची पावडर घेतलेले आहे, हळद आणि हे चवीनुसार मीठ. मित्रांनो, हे सर्व साहित्यांचे प्रमाण तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळेल. आता पटकन आपण कृतीला सुरुवात करूया. सुरुवातीला आहे ना, आपल्याला हे बोंबील आहेत ना भाजून घ्यायचे आहेत. तर मी इथे गॅसची जाळी काढलेली आहे आणि हीवाली मी जाळी घेतलेली आहे. तर आता आपण गॅस पेटूया आणि गॅस आहे ना एकदम स्लो ठेवायचा आहे. अशी ठेवायची आणि आता ना हे असे बोंबील पकडायचे मुठ्ठीमध्ये आणि असे भाजून घ्यायचे. आणि भाजताना ना जास्त नाही भाजायचं, थोडंसंच भाजून घ्यायचं आहे. हे बघा असे भाजून घ्यायचे आहेत, आपल्याला जास्त करपवायचे नाही. आता असेच आपण बाकीचे सुद्धा भाजून घेऊया. आणि बोंबील जर भाजले ना तर चटणीसुद्धा चवीला लागते. क्या बात है, जबरदस्त. आणि जर तुमच्याकडे चूल वगैरे असेल ना तर तुम्ही चुलीमध्ये सुद्धा भाजू शकता. चुलीमध्ये जर भाजली ना तर ही चटणी आहे ना अप्रतिम लागते, अप्रतिम. आता हे बघा मी सर्व बोंबील आहेत ना भाजून घेतलेले आहे. त्यानंतर मी इथे वाटग्यामध्ये पाणी घेतलेलं आहे. त्या पाण्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, हे बोंबील आहेत ना धुवून घ्यायचे आहेत. पण धुताना एक काळजी घ्यायची आहे, चोळून चोळून वगैरे नाही घ्यायचं. हे बघा लगेच काढायचे आहेत आपल्याला. आता त्यानंतर ना आपल्याला वाटण वाटून घ्यायचं आहे. तर मी इथे पाटा घेतलेला आहे. आता तुमच्याकडे जर पाटा असेल ना तर ठीक आहे, आणि नसेल ना तर तुम्ही खलबत्यामध्ये सुद्धा ठेचून घेऊ शकता. जबरदस्त. तर आपण ना हे सर्व साहित्य पाट्यावरती घालूया, म्हणजे एक एक करून आपण ठेचून घेऊया. छोटासा आहे ना पाटा. त्यानंतर लसूण घेऊया. आता ही कोथिंबीर सुद्धा घालूया. त्यानंतर मिरची. आणि आता ही काळे मिरी सुद्धा घालूया. चला आता आपलं हे ठेचून झालेलं आहे. तर आता आपण काय करूया, वाटण वाटून घेऊया. पण पहिल्यांदा ठेचल्याने काय होते, वाटण वाटायला ना सोपं जातं. आणि वाटण वाटून झालं ना का आपल्याला या वाटण्यासोबतच बोंबीलसुद्धा ठेचून घ्यायचे आहेत. असे एकदम एकदम घ्यायचे, म्हणजे ठेचायला ना सोपं जातं. हे बघा
आता बघा हे बोंबील आहेत ना असं एकत्र करायचे आणि असं पील द्यायचा आणि पुन्हा असं ठेचत जायचं म्हणजे बुग्गा होईल. हे बघा मस्तपैकी ना बुक्का झालेला आहे आणि मी सर्व बोंबील आहेत ना ठेचून घेतलेले आहेत. आता हे ठेचलेले बोंबील आहेत ना हे ताटलीमध्ये आपण काढून घेऊया. आणि हे वाटण आहे ना ते सुद्धा आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. आणि आता यामध्ये ना हळद आहे ना तीसुद्धा घालूया, मिरची पावडर आणि हे मीठ. आता हे सर्व साहित्य आहे ना आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता बघा ही चटणी आहे ना मिक्स करून झाले तर आता काय करायचं आहे आपल्याला ही फ्राय करून घ्यायची आहे. मी इथे पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे. चला आता आपण गॅस पेटूया आणि तेल चांगलं गरम करून घेऊया. आणि गॅस आहे ना मीडियम ठेवायचा आपल्याला. चला आता आपलं तेल तापलेलं आहे तर ही बोंबलाची चटणी आहे ना ती आपण फ्राय करायला घेऊया. आणि चटणीला आहे ना सतत आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि हिला चांगलं कुरकुरीत करून घेऊया. हे बघा तुम्ही पाहू शकता बोंबलाची चटणी छानपैकी तयार झालेली आहे आणि कुरकुरी देखील झालेले आहे. चला आता आपण गॅस बंद करूया आणि ही चटणी तयार करायला मला 10 मिनिटं लागलेले आहे. आता ही चटणी आहे ना ते आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. ओहो जबरदस्त. आपली बोंबलाची चटणी बघा इतकी मस्तपैकी चमचमीत झालेली आहे ना. बाहेर लॉकडाऊन असल्यामुळे सर्व हॉटेल्स बंद आहेत आणि घरच्या घरी असा मस्तपैकी बे टाकायचा आणि चटणीचा आस्वाद घ्यायचा. मित्रांनो ही रेसिपी नक्की घरी ट्राय करायची आणि ट्राय करून झाल्याच्या नंतर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली खाली कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आम्हाला कळवायलासुद्धा विसरू नका. पण त्या अगोदर आपल्या आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं, शेअर करायचं आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. कारण अशाच मस्त की साध्या सोप्या पारंपरिक रेसिपीज खास तुमच्यासाठी या चॅनलवरती येत असतात. मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्ही आपल्या फेसबुकवरती पाहत असाल तर आमचा फेसबुक पेज लाईक करायलासुद्धा विसरू नका आणि इंस्टाग्राम IGTV पाहत असाल तर आमचा इंस्टाग्राम अकाउंट फॉलो करायलासुद्धा विसरू नका. चला अशीच एक साधी सोपी रेसिपी घेऊन पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटूया. वेलकम. आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.